नवापूर तालुक्यातील चिंचपाडा स्टेशन रोड परिसरात एका घरात 5 ते 7 फूट लांब साप शिरल्यामुळे दिवसभर भयभीत झालेल्या कुटुंबाला सर्पमित्र मनोज गावित याने सापाला पकडून देसाई कुटुंबाचे संरक्षण केले आणि सापाला सुखरूप जंगलात सोडले। याबाबत सविस्तर वृत्त असे की चिंचपाडा गावातील स्टेशन रोड परिसरातील रहिवाशी देसाई यांच्या निवासस्थानी सकाळी घरातील महिलेने घराच्या आत साप शिरताना पाहिले। सकाळपासूनच साप शिरल्याचे कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर त्यांनी सापाला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु साप दिसल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळते हे तर सर्वसामान्य नागरिक। संपूर्ण दिवस घरात साप असल्यामुळे भयभीत झालेले कुटुंबातील सदस्य घरात सापाच्या भीतीने वावरत होते। मात्र विसरवाडी येथील सर्पमित्र मनोज गावित हा कामानिमित्त दिवसभर बाहेर गावी असल्यामुळे तो सायंकाळी आल्यावर त्याने तात्काळ चिंचपाडा गाव गाठून स्टेशन रोड परिसरात असलेल्या देसाईंच्या घरात शिरलेला भल्ला मोठा 5 ते 7 फुटाचा साप हा घरातील पुढच्या बैठक खोलीत टीव्ही शोकेसच्या मागे दडून बसला होता। त्या सापास बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र मनोज गावित यांनी टीव्ही शोकेस जवळील सामान बाजूला करून शोकेसच्या मागे असलेला धामण जातीच्या सापाला पकडून दिवसभरापासून भयभीत झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। ब्युरो रिपोर्ट नवापूर, एक्सप्रेस न्यूज नवापूर। तर माझं नाव प्रमोद देसाई आणि आज सकाळी माझ्या बहिणीने हा साप घरामध्ये घुसताना बघितला आणि दिवसभर आम्ही संपूर्ण परिवार खूप घाबरलेलो होतो आणि आमचे शेजारी गणपतभाई परमार यांनी सर्पमित्र मनोज गावित यांना फोन लावला, पण ते बाहेर असल्या कारणाने ते येऊ शकले नाही आणि ते त्यानंतर संध्याकाळी आले आणि त्यांनी, तुम्ही पाहू शकता तो साप आहे तो बाहेर काढलेला आहे आणि आमच्या परिवाराने आता सुटकेचा निश्वास घेतला आहे। आम्ही सर्वजण, आमचे शेजारी पाजारी सर्व लोक त्या सापाची साईज बघून खूप घाबरलेलो होतो, पण जेव्हा सर्पमित्र आले मनोज गावित त्यांनी त्या सापाविषयी माहिती दिली की तो दामन जातीचा साप आहे आणि तो बिनविषारी साप आहे आणि त्यामुळे आता आम्ही स्वस्त आहोत।